नमस्कार, मी आशा, आपण पाहता डिस्कवर टीव्ही न्यूज. द डिस्कवर टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी आज उल्हासनगरला आले. उल्हासनगर यांच्या प्रतिनिधीच्या हाकेवर ऑल इंडिया शेअर प्राइस शॉप असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी उल्हासनगरला आले आणि कोरोना कालावधीत त्रस्त उल्हासनगरच्या व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उल्हासनगर कॅम्प नंबर 1 गोल मैदानजवळ असलेल्या सोमय्या हॉलमध्ये उपस्थित होते आणि व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सध्या व्यापारीकरणाच्या काळामुळे अडचणीचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत प्रल्हाद मोदींनी उल्हासनगरात येऊन व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. याप्रसंगी अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उपस्थित होते. अंबरनाथच्या व्यापाऱ्याने सांगितले की सक्तीचे बंद करणे आम्हाला आवडत नाही. सरकारी विमा योजना आणि व्यापाऱ्यांच्या दुकानांसाठी योजनांचा विचार करावा. यासाठी दुकानात येऊन प्रशासनाने सहकार्य करावे. MSM मध्ये नोंदणी केल्यावर व्याजात कर्ज सुविधा उपलब्ध आहे, जेणेकरून व्यापाऱ्यांना उद्योगपतीच्या कक्षेत आणले जाईल. नोटाबंदी, GST, लॉकडाऊन आणि मंदी सामोरे जाणारे उल्हासनगरच्या व्यापार यांच्या वतीने प्रल्हाद मोदी यांना UPचे अध्यक्ष समीर चक्रवर्ती यांनी एक निवेदन दिले. व्यापारी 100% GST सेंट्रल गव्हर्नमेंट को भरता है और सेंट्रल गवर्नमेंट तक हमारे मुद्दे जाने चाहिए, जिसके लिए हमने प्रल्हाद मोदी जी को बुलाया और उनके सामने रखी. सेंट्रल गवर्नमेंट 50% देता है या 100% देता है स्टेट को, उससे हमारा मतलब नहीं है. हमारे से पैसा कौन लेता है? सेंट्रल गवर्नमेंट. तो हमारी मांग सेंट्रल गवर्नमेंट के पास पहुँचाने के लिए ही हमने उनको निमंत्रित किया था कि हमको सरकार से कुछ मदद मिलनी चाहिए. जैसे गरीबों के अकाउंट में पैसे आते हैं, गरीबों को राशन फ्री में मिलता है, बड़ों को बैंक का पैसा माफ़ हो जाता है, लेकिन हम बीच में जो व्यापारी है हमको कुछ नहीं मिलता है. तो उसके लिए हमने मांग की है कि उसके हमें कोई राहत मिले. प्रल्हाद मोदी जी यांनी या प्रसंगी उपस्थित व्यापाऱ्यांना सांगितले की मी स्वतः एक राशन दुकानदार आहे आणि मी 5,60,000 रेशन दुकानदारांचे प्रतिनिधित्व करतो. ते त्या काळात गरज पडेल तिथे मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन. फक्त सरकारला शिव्या देऊन काम चालणार नाही, हे तुमचे कर्तव्य आहे. आधी कर्तव्य बजावा, हक्काची मागणी करा. आम्हाला सुविधा मिळाल्याशिवाय GST देणार नाही, अशी आंदोलन करू. GST हमें देते हैं, 50% यहाँ मिलता है, 50% यहाँ मिलता है, महाराष्ट्र सरकार नहीं देती आपके शहर का विकास करने के लिए. मुझे आज याद आता है 2014 का चुनाव था गुजरात में और 2012 का चुनाव विधानसभा का. तब आज के पंतप्रधान भारत सरकार में कांग्रेस चल रही थी, उनको चैलेंज किया था कि पूरे देश में सबसे ज्यादा इनकम टैक्स महाराष्ट्र के बाद गुजरात देता है. यदि गुजरात की बात नहीं सुनी जाएगी, हम इनकम टैक्स नहीं बढ़ाएंगे. मैं आप लोगों को वही जवाब देता हूं, हम GST नहीं बढ़ेंगे. हमें हमारे GST का हफ्ता मिलना चाहिए. यहाँ का विकास के लिए भारत सरकार को लिख के दे दो, एक आंदोलन खड़ा कर दो. जब नरेंद्र भाई भारत सरकार को कह सकते थे तो हमें कहने में कोई तकलीफ नहीं. प्रल्हाद मोदी यांच्या हस्ते उल्हासनगरचे माजी आमदार ज्योती कालानी यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठक संपविण्यात आली. दीपक कालानी यांनी संमेलनाचा यशस्वी संचालन केले. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवर टीव्ही न्यूज. तर या होत्या डिस्कवर टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.